पारोळा शहरासह तालुक्यातील बाभळगाव येथे डेंग्यूचा कहर सुरूच असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या गंभीर बाबींकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी बाभळगावसह परिसरातून केली जात आहे. पारोळा येथील अंकुर हॉस्पिटल नंतर मोर्या हॉस्पिटलमध्ये बाबळेनाग येथील भाग्यश्री अनिल माळी, रक्षा पाटील, मयुरी पाटील, दिव्या भिल, बाबळेनाग यांना डेंग्यूसह टायफॉइड मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर डॉक्टर धनंजय पाटील यांच्या मोर्या हॉस्पिटल पारोळा येथे उपचार सुरू आहेत. यासोबतच अजून कविता उदयसिंग पाटील व शीतल माळी यांनी उपचार घेतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिवसेंदिवस पारोळा शहरात डेंग्यू आणि टायफॉइड मलेरियाचे प्रमाण हे वाढतच चालले. या संदर्भात आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. आपल्या दवाखान्यामध्ये भाग्यश्री माळी म्हणून एक पेशंट ऍडमिट आहे. आपण तिची तपासणी केली असता तिला डेंग्यू सदृश आजाराचे सर्व लक्षण आढळले असून तिला डेंग्यू NSA1 पॉझिटिव्ह टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे. आता आपण तिला ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्यानंतर एक शनी मंदिर चौकामध्ये एक पेशंट आहे, दिशा पाटील म्हणून, तिची पण NS1 टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असून तिची पण आपण ट्रीटमेंट चालू आहे. तरी सध्या नागरिकांनी डेंग्यू या आजाराची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. समजा काही लक्षणं आढळले त्याच्यामध्ये संडास काळी होणे, नंतर अंगावर लाल चट्टे येणे, ताप भरपूर असणे, असं काही असल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवणे हे गरजेचं असून आणि आरोग्य विभागाला याविषयी माहिती देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. व आपल्या घराच्या सभोवताली जे साचलेले पाणी असते, शुद्ध पाणी म्हणा किंवा गटारीचे साचलेले पाणी, याची विल्हेवाट लावणे हे अत्यंत महत्वाचे व नागरिकांनी आपली काळजी घेणे फार महत्वाचे आहे. तीन पेशंट आहेत, त्यांची पण आपली ट्रीटमेंट चालू आहे डेंग्यूची. माझी मुलगी रक्षा ज्ञानेश्वर पाटील, आम्ही राहणार शनी मंदिर चौक. माझ्या मुलगीला 2-3 दिवसापासून ताप येत होता. आम्ही साधारण औषध वगैरे दिलं पण त्याच्याने चढ उतर न होत होता, ताप चढ उतर होत होता. त्याच्यानंतर आम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्यानंतर त्यांनी रिपोर्ट वगैरे काढला, ते म्हणे रिपोर्ट वगैरे चेक करून घ्या, डेंग्यूची साथ चालू आहे. आम्ही सांगितलं की मग चेक करून घ्या बुवा असं. त्याच्यानंतर सांगितलं की डेंग्यू वगैरे आहे बुवा असं, एकदम पक्का बी म्हणू शकत नाही बुवा असं. त्याला डेंग्यू सदस्य निर्लक्षण आहे, त्याच्यामुळे मी आता मोर्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे ट्रीटमेंट करतोय. श्री अनिल माळी, बाबळेनाग. तिला ताप येत होता, एक पहिल्या दिवशी ताप आला, दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पारोड्याचे डॉक्टर धनंजय पाटील यांच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये आणला. मग डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला डेंग्यू निघाला. आम्ही 2 रिपोर्ट काढले, डेंग्यू निघाला, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. आज 3rd-4th दिवस आहे ट्रीटमेंटचे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.